सव्वा एकरात मिरचीचे 25 टनांचे उत्पादन, मांगूर येथील पदवीधर विनय बोधले यांचा स्तुत्य उपक्रम, 40 टन मिरचीचे उद्दिष्ट. नमस्कार, महानकारी न्यूजच्या आजच्या कृषी क्रांती मध्ये आपण पाहणार आहोत चिकोडी तालुक्यातील मांगूर येथील उच्च शिक्षित विनय बोधले यांनी घेतलेल्या विक्रमी मिरची पिकाची माहिती. विनय बोधले यांनी आधुनिक नवीन तंत्रज्ञानाची कास धरून स्वतःच्या शेतीमध्ये आजच्या तरुणांना आदर्शवत अशी शेती पिकवून केवळ 2 महिन्यात 50 गुंठे क्षेत्रामध्ये 25 टन विक्रमी मिरचीचं उत्पादन घेतलंय. याशिवाय आणखी 40 टनांपर्यंत उत्पादन घेण्याचं उद्दिष्ट त्यांनी ठेवलंय. त्यांचा आदर्श आजच्या तरुण पिढीने खरोखरच घेण्यासारखा आहे. त्यांच्या मिरची पिकाविषयी घेतलेला हा खास आढावा. विनय बोधले यांनी प्रथमतः खोडवा ऊस गेलेल्या रिकाम्या रानामध्ये पलटी मारून रोटर मारून घेतला. त्यानंतर 15 ट्रॉली शेणखत आणि 15 दिवस त्या रिकाम्या रानामध्ये बकरी बसवण्यात आली. त्यानंतर पुन्हा पलटी आणि रोटर मारल्यानंतर रानातील तण आणि पालापाचोळा वेचून काढण्यात आला. त्यानंतर 4.5 फूट अंतराने सरी सोडण्यात आली व सरी सोडलेल्या रानामध्ये फळी फिरवून बोध सपाट करण्यात आला आणि पुन्हा रानातील वाळलेले तण पालापाचोळा वेचून काढण्यात आला. नमस्कार, या ठिकाणी महान कार्य न्यूज नेटवर्क मध्ये आम्ही या ठिकाणी विनय बोधले साहेबांचं स्वागत करतो. आज आम्ही मांगूर येथील प्रगतशील एक पदवीधर असून ज्याने खरोखरच आज अत्याधुनिक पद्धतीनं या ठिकाणी मिरचीचा प्लॉट मांगूर मध्ये केलेला आहे. खरोखरच परिसरामध्ये एक आकर्षक असा एक बघण्यासारखा प्लॉट या ठिकाणी विनय बोधले शेतकऱ्यांचा आम्ही या ठिकाणी पाहत आहोत. त्यांच्या प्लॉटला आम्ही या ठिकाणी भेट देत आहोत. काय सांगाल बोधले साहेब आपण एकूणच या प्लॉट बद्दल? आज आपण या ठिकाणी मिरचीचा प्लॉट घेतलेला आहात, एकंदरीतच तुमचं हा प्लॉट घेण्यापाठीमागचं नेमकं उद्दिष्ट काय, एकूणच याबद्दल आपण काय सांगाल? सध्या ऊस शेतीवरती एक जोड व्यवसाय किंवा एक आंतरपीक म्हणून आम्ही हा मिरचीचा प्लॉट निवडलेला आहे. त्याबद्दल सांगायचं झालं तर मिरचीचा बेवड हा ऊसासाठी चांगला आणि मिरचीचं एक भरघोस उत्पन्न घेऊन एक विक्रम करावा अशी आमची एक इच्छा होती. त्या पद्धतीनं आम्ही 12 फेब्रुवारीला या मिरचीच्या लागण केली. सर्व जैविक एकत्रित करून ती सरीवर आणि बोधावर पूर्णपणे विस्कटण्यात आली. यानंतर जैन कंपनीचे ठिबक हंतरल्यानंतर 2 दिवस पूर्णपणे बोध भिजवून घेण्यात आला. यानंतर मल्चिंग पेपर अंतरून 12 फेब्रुवारी रोजी सितारा गोल्ड जातीची मिरचीचे रोप लावण्यात आलं व मिरची लावल्यानंतर 8 दिवसाच्या अंतराने अळवणी बुरशीनाशक व मूळ वाढीसाठी ह्युमिक ऍसिड 19-19-19, 12-61 अळवणी, त्याचबरोबर कीटकनाशक व फवारण्या 8 दिवसाच्या अंतराने 5-5 वेळा घेण्यात आल्या. साधारणतः 50 दिवसाच्या अंतरानंतर झाडांना फळे मिरची लागण्यास सुरुवात झाली. मिरची लागल्यास सुरुवात झाल्यानंतर 13-40-13 ही फवारणी व आळवणी पहिल्या 3 दिवसासाठी 0-52-34 ही फवारणी व आळवणी आणि दुसऱ्या 3 दिवसासाठी 13-0-45 ही फवारणी व आळवणी आणि तिसऱ्या 3 दिवसासाठी कॅल्शियम नायट्रेट व बोरान ही फवारणी व आळवणी अशा आळवण्या केल्या. अशा पद्धतीने नियमितपणे 3-3 दिवसाच्या अंतराने या आळवण्या व फवारण्या आतापर्यंत नियमितपणाने घेतल्या जात आहेत. केवळ 2 महिन्यातच आतापर्यंत 50 गुंठ्यामध्ये 4 तोड्यामध्ये जवळपास 25 टन मिरचीचे उत्पादन निघाले आहे. आणि मल्चिंग पेपर वगैरे सुधारित आधुनिक पद्धतीनं जैन ठिबक वापरून ही मिरचीचा प्लॉट लावलेला आहे. तरी आतापर्यंत ह्या मिरचीचं 1.5-2 महिन्यात लावल्यानंतर तोडा सुरू झाल्यानंतर 3 तोड्यामध्ये 15 टन 753 किलो असं विक्रमी उत्पादन निघालेलं आहे. आणि इथून पुढे हा जुलै एंडपर्यंत प्लॉट चालवावा असं चालू राहावा ह्या पद्धतीनं नियोजन आहे. दर जरी कमी असला तरीसुद्धा खचून न जाता उत्पादनाकडे बघून शेतकऱ्याचं समाधान होत असतं. आणि ह्यावर्षी मिरचीच्या गेल्या वर्षीच्या तुलनेत दर खूपच कमी आहे. 30-35 रुपये दर शेतकऱ्याच्या राबणुकीच्या मनानं अपेक्षित आहे. तरी सुद्धा ह्यावर्षी 16-17 आणि आता सध्या तरी 10-12 रुपये किलोवरती दर आलेला आहे. तरी सुद्धा पिकाचं उत्पन्न बघून आम्ही उत्पन्नात वाढ केलेली आहे आणि उत्पन्नात वाढ करून ती झालेली घसरण जी आहे दराची ती भरून काढण्याचा आम्ही एक यशस्वीरित्या प्रयत्न चालवलेला आहे. यापुढेही आणखीन 15 टन मिरची उत्पादन निघेल असे उद्दिष्ट बोधले यांनी ठेवले आहे. या पिकासाठी आतापर्यंत साधारणतः 1 लाख रुपयांचा खर्च आलेला आहे. सरासरी 25 टन मिरचीला 16 रुपये प्रमाणे भाव मिळाला असून एकूण उत्पादन खर्च वजा जाता आतापर्यंत 2 महिन्यात 1,30,000 रुपयांचा नफा झालेला आहे.
त्यामुळे आजच्या तरुणाईने नोकरी नाही म्हणून इकडे तिकडे न भटकता स्वतःच्या शेतीमध्ये आधुनिक पद्धतीने नवनवीन तंत्रज्ञान वापरून चांगल्या पद्धतीने शेती केल्यास आपण यातून मोठ्या पद्धतीने उत्पादन घेऊ शकतो आणि उत्पन्न मिळवू शकतो, असा आशावाद यावेळी बोधले यांनी व्यक्त केला. त्यांना हे उत्पादन घेण्यासाठी कुन्नूरचे बाहुबली मगदूम यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे बोधले यांनी यावेळी सांगितले. त्यासाठी आमच्याच येथील गावातील आमचे मित्र विजय जाधव असतील यांची सुद्धा मदत आहे. त्याचबरोबर संजय पाटील, अतिकांत पाटील आणि संजय पाटील जे असं एक आमचा चौघा पंधरा, त्याचप्रमाणे सांगवडी गुरुजी यांचा सुद्धा आमचे एकमेकाचं मार्गदर्शन आहे आणि एकमेकाचं रोजच्या रोज चर्चासत्र असते की कोणता रोग आला, काय सोडायला पाहिजे, आज कोणती लागवड गाठली पाहिजे. रोजच्या रोज आम्ही एक व्हॉट्सअपचा ग्रुप केला आहे की शेताला गोल्ड मिरची असा ग्रुप केला आहे, त्याच्यावरती सुद्धा आम्ही ऑनलाईन राहून एकमेकाशी संभाषण आणि माहिती मिळत असतो. त्याचबरोबर बाहुबली मगदूम कुन्नूर यांचं सुद्धा यासाठी आमचं बहुमोलाचं त्यांचं हे मदत आम्हाला लाभलेलं आहे. औषधाची टेक्निक काय असेल, वेळोवेळी त्यांचं उपचार, आठवड्याला त्यांचं एक रिसर्च असतंय. त्याचबरोबर महेश जाधव आमच्या शेजारीच त्यांचा सुद्धा प्लॉट आहे. तर एकमेक आम्ही रोजच्या रोज एकमेकाच्या प्लॉटवरती जाऊन एकमेकाबरोबरती संभाषण करून एक मैत्रीचं नातं ठेवून आणि मैत्रत्वात पिकवायच्या ठिकाणी स्पर्धा आणि ज्या ठिकाणी जे एकत्र यायला लागतंय त्या ठिकाणी सर्वत्र एकत्र येऊन यामध्ये माझं एकट्याच नाही तरी इथं असणारे कामगार, लेबर, मित्र हे आमचा ग्रुप यांचं सगळ्यांचं सहकार्य लाभल्यामुळं मी आज इथं या ठिकाणी भरघोस उत्पादन घेऊ शकलेलो आहे. साधारणतः आतापर्यंत तुम्ही 15 टनाचं उत्पादन घेतलेलं आहे, साधारणतः अजून यापुढे तुमचं किती टन उत्पादन घेण्याची अपेक्षा नेमकी आहे? माझी 40 टन घेण्याची अपेक्षा आहे. 50 गुंठ्याचा प्लॉट आहे हा, 40 टनापर्यंत उत्पन्न घ्यावीशी इच्छा आहे आणि जुलै एंड पर्यंत हा प्लॉट चालवावा अशी इच्छा आहे. बघा निसर्गाची किती साथ मिळते त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे. आपण एक पदवीधर असून सुद्धा एक उत्तम शेती आपण करत आहात, आजच्या तरुणांना आपण नेमका काय संदेश द्याला या माध्यमातून? घरची 6 एकर शेती असल्यामुळं मी पदवीधर झाल्यानंतर असं नियोजन केलं की 6 एकर शेती म्हणजे एका कुटुंबापुरती भरपूर आहे आणि कष्ट केलं तर त्याला काही कमी पडणार नाही. कुठेतरी शासकीय नोकरी तर ह्याच्यात वडील माझी जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळं मी कुठे पण गेलो असतो, पण एखादी आपण सुशिक्षित असून एखादी जागा अडवायची नको म्हणून त्या दृष्टिकोनातून मी शेतीमध्ये भाग घेतला आणि शेतीचं नॉलेज घेत 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 आता चांगल्या पद्धतीचं इथं नॉलेज आलेलं आहे आणि एक सुधारित पद्धतीचं आपण काय तर करावं म्हणून ऊस शेतीपासून थोडस बाजूला येऊन एक 4-5 महिन्यात ऊसाच्या 16 महिन्यावर उत्पन्न घ्यावं आणि परत आणि ऊसाची लागण करून एक नवीन आदर्श समाजासमोर ठेवण्यासाठी मी या व्यवसायात उतरलो. धन्यवाद खरोखरच विनय बोडले यांनी अत्याधुनिक शेतीला जोड देऊन एक पदवीधर असून सुद्धा एक उत्तम पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं शेती पिकलेली आहे. खरोखरच त्यांची शेती ही पाण्यासारखी आहे. जवळपास त्यांनी आतापर्यंत केवळ 1.5 महिन्यामध्ये 15 टन या ठिकाणी मिरचीचं उत्पादन घेतलेलं आहे. यापुढे त्यांनी कमीत कमी 20 टन उत्पादन घेण्याचा त्यांची अपेक्षा आहे.